तीन वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर कुठे बाहेर पडले नाही, कुठे सभा घेतले नाही, लोक एवढे अडचणीत होते, बिचारे मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही मी आणि माझा परिवार। उद्धव ठाकरे उद्या खेडमध्ये सभा घेणार आहेत महागाईच्या संदर्भात, चांगलं आहे ना त्यांनी सभा घ्यावी, त्यांचं कामच आहे सभा घेणं। अडीच तीन वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर कुठे बाहेर पडले नाही, कुठे सभा घेतले नाही, लोक एवढे अडचणीत होते, बिचारे मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही मी आणि माझा परिवार, आमची जबाबदारी एवढीच होती। आता त्यांना सुचलेलं आहे, उशिरा सुटलं शहाणपण आहे, आता त्यांना महागाई दिसते, आता लोकांचे प्रश्न दिसत आहेत, चांगलं आहे। हे सगळं यातून धडा शिकले, यातून त्यांचे 40-41 लोकांनी त्यांना सोडून दिलं, लोकांनी नाही सोडलं। आता शिवसेना एकटाच जिंकडे, त्यामुळे लोकांनी त्यांना हाकललं शिवसेनेतून, मी असं म्हणेल, बरोबर आहे की नाही? त्यांचे खासदार 80% यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं, आता शिवसेनेतून हे निघाले नाहीत तर यांना शिवसेनेतून काढून टाकलं असं म्हणण्याची वेळ आहे, कारण शिवसेना खऱ्या अर्थाने आता यांचीच आहे, बहुमत सगळं एकनाथ जिंकडे त्यांच्या टीमकडे आहे। आणि म्हणून मला वाटतं आता त्यांनी किती सभा घेतल्या आणि किती भाषणं केलीत तर मला वाटतं लोकांना आता कळून चुकलेलं आहे, यांना एकदा संधी दिली होती पण त्या संधीची माती त्यांनी निश्चित केली आहे।